राज्यातील विधानसभा निवडणूक 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. पुणे जिल्ह्यात एकूण 21 विधानसभा मतदारसंघ असून त्या जागांसाठी 373 जणांनी अर्ज दाखल केले होते, तर त्यातील 127 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेत. त्यामुळे 21 जागांसाठी जिल्ह्यात आता 246 उमेदवार रिंगणात असणार आहेत, याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत नेमकी काय माहिती देण्यात आली आपण पाहूयात. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आजच्या दिवस जेवढे उमेदवारांनी नामांकन आपल्याकडे दिले होते, सर्वांच्या नामांकनमध्ये उमेदवारी मागे घेण्याचा आजचा दिवस होता आणि ह्या 3 वाजेपर्यंत ही प्रक्रिया करण्यात आली. याच्यानंतर सिंबल अलॉटमेंट जी कारवाई आपण केलेली आहे. आपल्याकडे CEO ऑफिस आहे महाराष्ट्रमध्ये, जे CEO ऑफिस आहे त्यांच्यामार्फत आमचा फॉर्म 7A म्हणजे जेवढे कंटेस्टिंग कँडिडेट्स आहेत त्याची यादी फायनलाइज होणार आहे. पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघ आहेत आणि प्रत्येक मतदारसंघात किती उमेदवार यांनी फॉर्म भरले आणि किती लोकांनी माघार घेतले हे सगळे रिपोर्ट आमच्याकडे प्राप्त झालेला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण आता जे निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत त्यांची संख्या 246 आहे. 246 उमेदवार पुणे जिल्ह्यात असणार आहेत आणि हे संख्या आज निश्चित झालेला आहे. उद्यापासून बॅलेट पेपर छापण्याची कारवाई आम्ही सुरू करणार आहोत. आपल्याकडे बॅलेट पेपर किती लागणार आहे ती संख्या ऑलरेडी डिसाईड केलेला आहे. त्याच्यानंतर EVM प्रिपरेशन होईल, म्हणजे आपला जो EVM आहे त्याच्यामध्ये उमेदवारांचा जो ज्या काही लिस्ट आहे त्या हिशोबाने EVM तयार आम्ही करणार आणि निवडणूक घेण्यासाठी जे काही सर्व काही तयारी आहे सगळे ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आमच्याकडे 21 मतदारसंघमध्ये काउंटिंग हॉल कुठे कुठे असणार आहे त्याची तयारी करण्यात आलेली आहे. शहरी भागमध्ये 8 जे मतदारसंघ आहे त्याच्यासाठी FCI गोडाऊन येथे, तसेच बाकी 3 पिंपरी चिंचवड आणि भोसरीसाठी बालेवाडी येथे काउंटिंग होणार आहे. आता निवडणूक से निगडीत जे काही कारवाई आहे त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी FST SST खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आमच्याकडे मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा व्हायलेशन्सचा जो काही केसेस आहेत ते पण मोठ्या संख्येमध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त केसेस आम्ही बुक केलेला आहे. जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त रकमाचे मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्याच्यामध्ये 17 लाख कॅश पण आहे.